व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि दसऱ्याच्या तुम्हाला आमच्या पोलीस फॅमिली तर्फे खूप सगळ्या शुभेच्छा. आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, त्यानिमित्त सर्वांना पोलीस फॅमिली तर्फे खूप खूप शुभेच्छा. तसेच विजयादशमी दसऱ्यानिमित्त सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांना हे वर्ष खूप खूप सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विजयादशमी का साजरी केली जाते तर ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं मी तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे इतिहासामध्ये. तर हा जो काळ आहे तो इसवीसनपूर्व 3rd शतकाच्या कालखंडातला आहे. तर त्यावेळी भारताची जास्तीत जास्त जी राज्य होती तर ती मौर्याच्या आधिपत्याखाली होती आणि त्यामध्ये कलिंग हे एक असं राज्य होतं की ते स्वतंत्र राज्य होतं. आणि हेच कलिंग राज्य मिळवण्यासाठी सम्राट अशोकाने कलिंगवरती स्वारी केली होती आणि त्या युद्धात 1 लाखापेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी खूप सगळी जीवितहानी झाली होती, पण हे युद्ध सम्राट अशोकाने जिंकले. परंतु त्यांना मिळालेल्या विजयाने ते आनंदित कधीच झाले नाही, कारण की ती जी जीवितहानी झाली होती तर ते बघून ते मनातून खूप हळहळले होते. त्यांना खूप दुःख झालं होतं आणि त्यांना खूप पश्चाताप होत होता, कारण की खूप सगळे सैनिक मारले गेले होते या युद्धामुळे. त्यामुळेच त्यांनी यानंतर कलिंगच्या युद्धानंतर कधीही त्यांनी युद्ध न करण्याचा निर्धार केला आणि भगवान बुद्धांच्या अहिंसेच्या शिकवणीने ते खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर तो दिवस नंतर अशोका विजयादशमी म्हणून पाळला जाऊ लागला. आणि त्याचवेळी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनीच बौद्ध धम्मचक्र परिवर्तित केले होते. तर त्यामुळे आज हा विजयादशमी दिन म्हणून साजरा केला, म्हणून त्या दिवशी आपण बौद्ध धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून हा दिवस साजरा करतो. आणि या दिवशी आपट्याच्या पानाला खूप सगळं महत्त्व आहे. तर आपट्याच्या पानांची पूजा केली जाते, त्याचबरोबर माता सरस्वतीची पूजा केली जाते. तर मी इथे माता सरस्वतीचं चिन्ह काढलेलं आहे आणि ते सुद्धा पूजेमध्ये ठेवलेलं आहे आणि बाकी मुलांनी सुद्धा त्यांचे सगळे जे काही बुक्स होते, नोटबुक होत्या, तर ते सगळं व्यवस्थित तिथे पूजेमध्ये व्यवस्थित आम्ही मांडणी केली होती आणि सगळ्यांनी आम्ही मनोभावे पूजा केली. आम्हाला इतकंच की बाहेर जाता आलं नाही आहे, कारण की काही प्रॉब्लेम होते त्यामुळे बाहेर जाता आलं नाही. तर त्यामुळे मी घरच्या घरीच इथे अशी पूजा मांडली होती. तर माझी पूजा मांडलेली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. जर काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर ही इथे माझी मी अशी पूजा मांडलेली आहे. आज ना हे का घरी आले मी तुम्हाला सांगते की मी ना खूप मोठी आयडिया केली आता की मी ना सकाळी डब्बाच बनवला नाही, टिफिनच दिला नाही ह्यांना. म्हणजे काय करतात बघ की ॲटलिस्ट जेवणाच्या निमित्ताने तरी होते घरी येतात, त्यामुळे मी आज टिफिनच दिला नाही त्यांना. म्हणजे बरोबर ते दुपारी जेवायला घरी आले आणि मग म्हटलं की पूजा पण करूया तेव्हाच आणि गाडीची पण पूजा होईल. नाहीतर नेहमी आमच्या गाडीची पूजा ना 12 वाजता असते, रात्रीचे 12 वाजता असते, कारण की नेहमी बंदोबस्त असतो, 12 वाजेपर्यंत बंदोबस्त असतो, त्यामुळे 12च्या नंतर आमची पूजा चालू होते. मग म्हणजे दुसरा दिवस उजळतो आम्हाला. दिवाळीमध्ये पण जेव्हा पाडवा असतो तेव्हा पण ना असाच वेळ होतो त्यांना, नेहमी काही ना काही प्रॉब्लेमच असतात आणि आता पण तसंच आहे ना. मम्मी सुट्ट्या देणार आहे ना दिवाळीला जायला? दिवाळीला सुट्टी नाही. मम्मी तू ना रोज आता कशी हल्ला डब्बात नको देऊ. होय हा नको रे बाबा, अजिबात नको, रोज रोज दुपारी घरी. आणि त्यानंतर घरातली पूजा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो इथे. गाडीची पूजा करतोय तो दोघे पण आम्ही गाडीची पूजा करत होतो इथे.
आणि आमच्या गाडीची पूजा झालेली आहे आत्ताच, आणि योगायोगाने हे आले दुपारी घरी जेवायला. तर आम्ही जेव्हा गाडीची पूजा करायला खाली गेले होतो तर तेव्हाच इथे हे रॅली निघाली होती. तर ही संघाची रॅली आहे. तर तेवढ्यातच मग मी थोडंसं शूट केलं होतं. तिथलं खूप सगळी लोकं होती, बरीचशी लोकं होती, आणि संध्याकाळची म्हणजे 5 वाजताची त्यांची रॅली चालू होती इथे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.